कांग्रेस नेता एवं पूर्व नगर सेवक बंटी शेलके के नेतृत्व में सोमवार को बढ़ते बिजली बिल के खिलाफ मोर्चा निकाला गया। शहर के लोग फिलहाल बढ़ते बिजली बिल का बोझा लेकर जीवन जी रहे हैं। बिल कैसे आया, क्यों आया, ये सवाल भी एक सवाल हो रहे हैं। ऐसे में कांग्रेस की ओर से नागपुर शहर के महल बिजली कार्यालय पर मोर्चा निकाला गया। कांग्रेस के नेता एवं पूर्व नगर सेवक बंटी शेलके के नेतृत्व में इस मोर्चा का आयोजन किया गया था। इस मोर्चा में आम आदमी भी बड़ी संख्या में उपस्थित हुए थे। भूतेश्वर नगर, शिवाजीनगर, नंदाजीनगर, सिरसपेठ, सरईपेठ, गाडीखाना, करलबाग, कुटीरो, तुळशीबाग, अभिपालनचा आखाडा, बालदारपुरा, मोमिनपुरा, गांधीबाग, तांडापेठ, बांगलादेश, इतवारी, या सर्व मध्य नागपूर म्हणा किंवा प्रभाग क्रमांक 18 आमच्या सोनिया गांधी नगर म्हणा, तुळशीबाग म्हणा, नाईक रोड म्हणा, किल्ला म्हणा, नंदाजीनगर म्हणा, या सर्व सन्मान्य नागरिकांचं म्हणणं आहे, आमच्या कार्यालयामध्ये निरंतर त्यांचं मागील 1 महिन्यामधून येणं आहे किंवा उन्हाळा निपटून गेला, उन्हाळा झाल्यानंतर पण ज्यांच्या इथं 700 रुपये बिल होत होतं त्यांना 3-4 हजार रुपये बिल होऊन आलं। आता आमचे एक भाऊ आहे, त्या भाऊंना 21 युनिटचं 900 रुपये त्यांना बिल आलेलं आहे। आमच्या एक ताई आहे, त्या ताईंनी गळ्याचा हार जो आहे तो विकून 26,500 रुपये बिल त्यांनी विजेचं बिल भरलेलं आहे। त्याच्यामुळे म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणा किंवा अजित पवारांची काय म्हणते राष्ट्रवादी म्हणा, म्हणजे यांची ही सरकार आहे, यांची सरकार आहे, त्याच्यामुळे आम्ही आंदोलन नाही करून आलो। आपल्याला माहित असेल कारण की आपल्याच माध्यमातून जे आहे, जेव्हा आमची सुद्धा सरकार होती तर आमच्या सरकारचा जर कुठली चूक झाली असेल तर आमच्या सरकारच्या विरोधामध्ये पण आंदोलन करण्याचं धाडस युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही सर्व सन्मान्य नागरिकांनी तेव्हा केलं होतं। आणि जवळजवळ 29 दिवस जे आहे 29 दिवस तुरुंगवासामध्ये आम्ही होतो, आमची सरकार सुद्धा जेव्हा होती तेव्हा। तर म्हणून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस असा हा विषय नाही आहे, विषय आहे की लोकांचं काय म्हणणं आहे। लोकांचं असं म्हणणं आहे की बा आम्ही लोक जे आहे त्रस्त आहे, आम्हाला 10,000 रुपये 12,000 रुपये महिन्याचा कोविड नंतर तसंच काय म्हणते सर्वांचं घराची परिस्थिती अस्तव्यस्त झालेली आहे। म्हणून सर्वसन्मान्य नागरिकांचं म्हणणं आहे की 10,000 रुपये पगार आहे, 7,000 रुपये विजेचं बिल भरणार कुठून आहे, पाण्याचं बिल भरणार कुठून आहे। तर हा विषय पाण्याचं बिलचा नसून हा पीडित नागरिक द्वारा बढते बिजली बिल के विरोध में हा पैदल मार्च आहे। कारण की लोकांचं असं म्हणणं आहे की आपण सर्व लोक जे आहे म्हणजे मुर्दाळ झालो, म्हणजे नेते मंडळी म्हणा, अधिकारी म्हणा, काय सामान्य नागरिक म्हणा, लोकांचं म्हणणं आहे आपण लोक मुर्दाळ आहोत, आपण लोक मुर्दाळ झालो, त्याच्यामुळे हे लोक जे आहे आपल्या घरी ज्यांच्या इथं 500 रुपये बिल येत होतं, इधर ही एंटी कितना बिल आया था आपके यहाँ पर? मेरा 26,500। तो क्या कर दिया? गले का गिरवी रख के मैंने भरी, अभी और 16,500 आ गया। तुमच्या इथं बिल किती आलं? तुमच्या इथं किती बिल आहे? कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।